नमस्कार. विशेष चर्चेमध्ये तुम्हा सर्वांचं मी योगिता खूप स्वागत करते. गव्हर्नमेंटचा एक निर्णय प्रलंबित आहे, तो म्हणजे बंदिस्त सभागृहामध्ये 10 वाजेपर्यंत त्यांनी रेस्ट्रिक्शन्स आणले आहेत, आणि तो निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे किंवा तो निर्णय कसा आहे याविषयी चर्चा करायला आपल्यासोबत आहेत सचिन नेवपूरकर सर, प्राध्यापक शिर्तेकर सर, श्रीकांत उमरीकर सर आणि व्ही शौम्याश्री मॅम. नमस्कार सर, ह्या प्रलंबित निर्णयाबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं म्हणजे हा अजूनपर्यंत तसा ज्वलंत इश्यू जरी असला तरी आत्तापर्यंत ह्याची चर्चा चालू आहे. शासनाचं धोरण असेल, त्याला कायद्याचा पाठिंबा असेल किंवा कायद्याच्या माध्यमातून हा निर्णय समोर येणार असेल किंवा सांस्कृतिक धोरणाचा एक भाग म्हणून हा जर निर्णय येणार असेल, तर मला असं वाटतं की या निर्णयाचा गांभीर्यानं पुन्हा विचार व्हावा. कारण मला असं वाटतं की आज संपूर्ण विश्वामध्ये भारताची जी काही वेगवेगळी देण आपण जगाला दिलेली आहेत, जसं योगा असेल, तसं सांस्कृतिक वातावरण, शास्त्रीय गायनाच्या एकंदरीत सगळ्या संकल्पना, शास्त्रीय नृत्याच्या सगळ्या संकल्पना घेऊन आपण एक आपली भारतीय परंपरा आणि संस्कृती असं आपण पुढे नेतो आहे. आजपर्यंतचा इतिहास पाहता या अशा सांस्कृतिक मैफिलीतून असं काहीही विपरीत म्हणा घडलेलं नाही आहे किंवा समाजाला हानिकारक किंवा अगेन्स्ट पब्लिक असं काहीच झालेलं नाही आहे. त्यामुळे हा असा निर्णय का घ्यावा असा वाटला हा मला प्रश्न पडलेला आहे. तर या संदर्भामध्ये तर आपण चर्चा करूयात, पण श्रीकांतजींना मी या संदर्भात थोडंसं बोलायला नाही. याच्यामध्ये एक मूळ गल्लत अशी होती आहे की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या की 10 वाजताचं हे जे बंधन आलं खुल्या कार्यक्रमातलं ते कुठून आलं, की जेव्हा ऑर्केस्ट्रासारखे मोठ्या स्वरूपातले कार्यक्रम मोठ्या आवाजात व्हायला लागले आणि ज्याचा सर्वसामान्य जनतेला त्रास व्हायला लागला आणि ह्याच्यानंतर त्याच्यावरती आक्षेप आणले गेले, त्याच्या निमित्तानं जो एक धांगडधिंगा ज्याला आपण म्हणूयात असा केला गेला. पण हे काय झालं माहिती आहे का, सब घोडे 12% तसं व्हायला लागले की तुम्ही हे धांगडधिंग्याचे कार्यक्रम आणि अभिजात शास्त्रीय संगीत असो, व्याख्यान असो, कवी संमेलन असो, नाटक असो, ह्यांचे कार्यक्रम ह्यांना एकाच तराजूमध्ये मोजायला लागलात. ही झालं, हा झाला घोळ. पण तरीही सार्वजनिकरित्या म्हणजे खुल्यामध्ये सगळ्या कार्यक्रमांवरती सरधोपटपणे 10 बंदी असावी ही एक वेळ मान्य आहे. मान्य म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं, कारण की एकदा कायदा म्हटल्याच्या नंतर तो सगळ्यांना समान लावावा लागतो. पण आता अडचण अशी व्हायला लागली की जे छोटे कार्यक्रम आहेत, मुळात ज्यांचा आवाकाच लहान आहे, त्याही कार्यक्रम म्हणजे जे विशेषतः बंदिस्त सभागृहात होतात, त्यांना वेळेचं बंधन घालायचं कुठलंच कारण नाही. त्याच्या बाबतीतले इतर कार्यक्रमांचे, जसं उदाहरणार्थ डान्स बार बंदीचा एक शासनाने निर्णय घेतला, तर तो वेगळ्या पद्धतीचा असल्यामुळे त्याच्याबाबतीत कोणी काही आक्षेप घेणार नाही. पण जेव्हा बाकीचे कार्यक्रम असतात त्यांना पण जर तुम्ही बंदिस्त सभागृहामध्ये विशिष्ट कालावधीनंतर बंदी घालणार असाल तर त्याच्यामागे कुठलं संयुक्तिक कारण नाही, कारण की बंदिस्त सभागृहातल्या कार्यक्रमामुळे कुठलंही ध्वनी प्रदूषण झालेलं असतं असं नाही, कायदा सुव्यवस्थेला धोका आलेला असतो असं नाही. त्याच्यामुळे हा निर्णय अतिशय चुकीचा आहे आणि बंदिस्त सभागृहांमधले कार्यक्रमांना वेळेचं बंधन काय असावं याच्या बाबतीत शासनाने 10 तरी बंधन घालू नये, 12 बंधन एक वेळ ठीक आहे. मी श्रीकांतजींशी अगदी सहमत आहे की मुळात जे सगळे कार्यक्रम एका तराजूमध्ये तोलले जातात हे अतिशय चुकीचं आहे. याचं वर्गीकरण जर करता आलं, कारण शास्त्रीय संगीत ही परंपरा कम्प्लिटली वेगळी आहे, मग सुगम संगीत, डी जे किंवा बाकीचे सगळे कार्यक्रम जे धांगडधिंगा या कॅटेगरीत येतात, तर जे नॉईज पोल्युशन करतात त्यांना खरंच वेगळं वर्गीकरण जर त्यांचं करता आलं तर हे खूप चांगलं राहील. आणि शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना या वेळेच्या अडचणींमुळे असं झालं आहे, म्हणजे हा एक वेगळा, मी त्याचा एक साधक असल्यामुळे मला जाणवलेला भाग त्याचा किंवा त्याचा दुष्परिणाम, की एका पर्टिक्युलर वेळेमधलेच राग सध्या रसिकांना किंवा आम्हाला ऐकायला मिळतात. उत्तर रात्रीचे राग आता ऐकायलाच मिळत नाही. सवाई गंधर्वसारखा महोत्सवावर पण ते बंधन आलं आहे, त्यामुळे तो सुद्धा आता 10 संपतो. तर त्यांचं म्हणण्याला मी अगदी सहमत आहे की असंच एक बंदिस्त कार्यक्रमाला तर खरंच काही गरज नाही, कुठलाही दुष्परिणाम त्याचा होत नाही, कुठलंही नॉईज पोल्युशन त्यामुळे होत नाही, त्यामुळे तो निर्णय का घेतला आहे हे खरंच म्हणजे विचारात घेण्यासारखं आहे. मैं भी इनके सबके सहमत हूँ, इनके जो उन्होंने बोला. मैं थोड़ा अलग स्वाभाविक
अपना जो परंपरा है उसके बारे में बताऊंगी कि नेचुरली अपने इंडिया में, भारत देश में हमारा दिन बहुत लंबे होते हैं, तो शाम को 7-8 बजे तक लोग काम करते हैं, और हमारी परंपरा आती है, अभी तक आ रही है, कि हमारी जो भी फेस्टिवल्स है, त्यौहार है, वो रात में मनाया जाता है खाना वाना खाने के बाद। तो ये स्पेशली क्लासिकल म्यूजिक के प्रोग्राम्स हैं, उनको तो रात में उनका जमता है, जैसे रास जमता है, तो उसमें आप बंधन नहीं दे सकते, और उनको आलाप लेते लेते, अभी भीमसेन जोशी जी है, घुमार गंधर्व जी है, उन सब के कार्यक्रम होते हैं, वो रात भर होते हैं, तो इसमें बंधन होना मुझे भी सही नहीं लगता है। आप होटल्स में, डांस बार्स में, या बर्थडे पार्टीज या प्राइवेट पार्टीज में आप बंधन करिए, बट स्पेशली ये सांस्कृतिक कार्यक्रमों में ये बंधन सही नहीं लग रहा है, क्योंकि कलाकारों का संगीत का महोत्सव या महफिल रात में ही जमता है मेरे हिसाब से। प्रलंबित है हा निर्णय, आयोजकांना कलाकारांना याचे काय त्रास होऊ शकतात? नाही, बेसिकली कसं आहे की हा विचार कशा पद्धतीनं समोर आला याची आधी आपण सर्वांनी या क्षेत्रातील कलाकारांनी चर्चा करावी असं वाटतं, कारण हा निर्णय येणार आहे की 10 वाजेनंतर बंद आहे, पण ते त्याचे काय नॉर्म्स आहेत आणि ते कशासाठी करणार आहात तुम्ही, हा एक भाग। दुसरी गोष्ट, शास्त्रीयतेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर ज्या काही मैफिली होतात, जे काही सादरीकरण होतं, त्याला एक विशिष्ट प्रकारचं वातावरण आवश्यक असतं। आज आपल्याला जर दिवसा आपण अशा जर मैफिली घ्यायच्या ठरल्या आणि 10 वाजेच्या आज संपवायचं असा जर निर्णय घेतला आपण, जो की आज समोर आपल्यासमोर जो चर्चेचा आहे, तर त्याच्यामध्ये जी काही खरी शास्त्रीयता असेल किंवा त्याच्यातला जो काही आपल्याला लोकांसमोर आणण्याच्या दृष्टिकोनातून जो काही भाग असेल, त्याला कलाकार मुकणार आहेत आणि रसिकही मुकणार आहेत। याच्यामध्ये रसिकांचा काय दोष आहे किंवा कलाकारांचा सुद्धा काय दोष आहे? जो कोणी आपली कला सादर करणार आहेत, त्यानं काहीतरी विशिष्ट अभ्यास करून एका त्या शास्त्रीय मैफिलीचं आयोजन केलेलं असतं, आयोजकांनी त्यांनी त्या पद्धतीनं केलेलं असतं, आणि त्याचा परिणाम जर रसिकतेवर होणार असेल, त्याचा परिणाम जर सगळ्या सांस्कृतिक वातावरणावर जर होणार असेल, आणि नुसतं सांस्कृतिक वातावरण नाही, याच्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत की ज्याचे या निर्णयाचा त्याच्यावर परिणाम होऊ शकतो। आणि मग जेव्हा आपल्याला एखादा मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे, इंटरनॅशनल फेस्टिवल्स घ्यायचे आहेत, इंटरनॅशनल फेस्टिवल्सला पण या अशा अनुषंगाने मर्यादा येऊ शकतात। आणि मग आपण एकीकडे म्हणतो की आपली पर्यटन संस्कृती वाढवायची, अनेक ठिकाणी आपल्या संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक शहर एक ऐतिहासिक नावानी ओळखलं जातं। औरंगाबादचा जर विचार करायला गेलं तर औरंगाबादसारखं ऐतिहासिक शहर आज आपण जागतिक नकाशावर आहे। आणि मग जर आपल्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्यातनं चलन जे काय आपण एक्सचेंज होणार आहे त्या माध्यमातनं जर आपल्याला, आणि त्यातल्या त्यात जर स्थानिक कलाकारांना जर आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर जर न्यायचं असेल, तर अशा प्रकारचे बंधनं हे फार घातक आहेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुमच्याकडे जे आंतरराष्ट्रीय स्वरूपातले जे खास भारतीय महोत्सवासाठी जो काही इंटरनॅशनल ऑडियन्स आहे त्याच्यावर बंधन येऊ शकतात, तर त्यामुळे हा निर्णय खरोखर याची सर्वांनी दखल घेऊन चर्चा करावी, त्याचे दुष्परिणाम हे वेगवेगळ्या माध्यमातून कसे होतात याचीही चर्चा व्हावी असं वाटतं मला। उमरीकर सर, तुम्ही काय? नाही, दुसरा एक ह्याच्यामध्ये जोडून आपल्याला मुद्द्याचा गांभीर्याने विचार करावा लागेल की जो ह्यांनी उपस्थित केलेला आहे आंतरराष्ट्रीय संदर्भात, आणि मॅडमनी जो उपस्थित केलेला मुद्दा होता की आपल्याकडचं शास्त्रीय संगीताचं स्वरूप हे वेळेप्रमाणे ठरवलं गेलेलं आहे। मला अजून त्याला जोडून एक मुद्दा घ्यायचा आहे व्यक्ती स्वातंत्र्याचा, की खुल्या, मी परत तेच मुद्दा सांगतो की खुल्यामधल्या कार्यक्रमाच्या संदर्भात शासनाने काही एक नियम करावेत आणि ते सगळ्यांनी पाळावेत हे आपण समजू शकतो, पण ज्या पद्धतीनं तुम्ही मल्टिप्लेक्समध्ये किती शो दाखवावेत ह्याला कुठलं बंधन घातलेलं नाही, ते अगदी उशिरापर्यंत पण तुम्ही दाखवू शकता, कारण की ती एक बंदिस्त व्यवस्था आहे। त्याच पद्धतीनं एखाद्या मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये जर काही कार्यक्रम त्यांच्या अंतर्गत चालू असतील त्याच्यावर तुम्ही बंधन घालत नाही, कारण की ती त्यांची अंतर्गत व्यवस्था असते। त्याच पद्धतीनं जसं नाटकाचा शो जो उशिरापर्यंत चालला तर तुम्ही त्यावरती आक्षेप घेऊ शकत नाही, कारण की बऱ्याचदा नाटकाचे 3-3 तासाचे जे स्लॉट दिलेले असतात त्याच्यामध्ये तुम्हाला ते करणं भाग आहे,
त्याच पद्धतीनं बंदिस्त सभागृहातल्या कार्यक्रमांवरती वेळेची मर्यादा घालण्याचं कुठलं कारणच नाही. एक दुसरी गोष्ट म्हणजे जो मला महत्त्वाचा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय पातळीवरचा यांनी उपस्थित केला तो इथे घ्यायचा आहे. आता नाईट क्लब, नाईट लाईफ, उशिरापर्यंतचं तुमचं सगळं शॉपिंग किंवा पर्यटन अशाला तुम्ही प्रेरणा चालना देत आहात आणि हळूहळू जग एक बाजारपेठ बनत चालली असं तुम्ही एकीकडून म्हणत आहात. मग अशामध्ये सांस्कृतिक गोष्टी पण येतात. जग एक बाजारपेठ म्हणत असताना फक्त बाहेरचे पर्यटक आपल्याकडे येतात, आपले पर्यटक बाहेर येतात असं नाही. आपल्याही लोकांची जी काम करण्याची कालपर्यंतची शैली होती ती बदलून आता अजून वेगळी झालेली आहे. आय टी क्षेत्रामध्ये काम करणारे लोक उशिरापर्यंत काम करतात, वर्तमानपत्रात काम करणाऱ्या लोकांचं पण कामाच्या वेळा बदललेल्या असतात. म्हणजे 20-25-50 वर्षापूर्वीपर्यंत लोकांची काम करण्याची जी पद्धत होती ती आता बदललेली आहे, त्यांच्या वेळा बदललेल्या आहेत. अशा याच्यामध्ये तुम्ही त्याच्यातला एकच भाग म्हणजे फक्त सांस्कृतिकच भागाला विशिष्ट बंधन घालून कसं होणार आहे. बाकीचं सगळं तुमच्या आयुष्यातलं नियोजन आणि हे याच्यामध्ये वेळेच्या बाबतीत तुम्ही शिथिलता आणता आहात. रात्रभर दुकानं कशी उघडी राहतात हे बघता आहात, रात्रभर बाकीचा व्यवसाय कसा चालतो हे बघतात आणि तुम्हाला मात्र सांस्कृतिक बाबतीत मात्र असं वाटतं म्हणजे एक भाग फक्त बंदिस्त ठेवायचा आणि बाकीचं खुलीकरण करायचं असं नाही जमणार. तुम्हाला एक काहीतरी निर्णय या सगळ्याच्या बाबतीत घ्यावा लागेल. 24 तास मुंबई याचा प्रयत्न चालू आहे. दिल्ली, कलकत्ता, मेट्रोपॉलिटन सिटी सगळे 24 तास उघडे आणि सांस्कृतिक कार्यक्रम बंद, हे जमणार नाही. त्याच्यामुळं हे एक त्याच्यामध्ये विचित्र असा असमतोल येईल, ह्याच्यामधून लोक पळवाटा काढतील. नेहमीच असं झालेलं आहे आपल्याकडे की आपण जेव्हा जेव्हा अशी काही चूक पद्धतीचे नियम आणि कायदे करायला गेलो की त्याच्यामध्ये लोक पळवाटा शोधतात आणि गैरव्यवहार तयार होतात. ह्याच्यापेक्षा जर आपण त्याच्यामध्ये एक सुसूत्रीकरण आणलं, सोपेपणा आणला, म्हणून मी एक सोपं सांगतो की खुल्या ह्याच्यामधले कार्यक्रमांच्या संदर्भात तुम्ही निर्णय घ्यावा हे स्वाभाविक आहे, पण बंदिस्त कार्यक्रमांच्या संदर्भामध्ये वेळेचं बंधन असू नये. एकीकडे तुम्ही म्हणताय की परंपरा आपल्या फोकाट, आपलं ट्रेडिशनल फॉर्म जगभर पोचायला पाहिजे आणि एकीकडे तुम्ही बंधन घालताय, तर हे कितपत योग्य आहे? नाही, आणि त्यात दुसरा एक महत्त्वाचा मला असं या ठिकाणी चर्चा करावीशी वाटते की या ज्या काही शास्त्रीय मैफिली होतात त्यातून तो जो एक मानसिक आनंद आपल्याला मिळतो, जीवन जगण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला जे रिलॅक्सेशन जे हवं असतं ते अशा मैफिलीतून जर आपल्याला मिळत असेल आणि त्यातून जर आपलं मन समृद्ध होत असेल किंवा काहीतरी आनंद घेण्यासाठी जर रसिक तिथे जात असेल, त्या आनंदाला तो जर मुकणार असेल, तर असा निर्णय किती घातक आहे. आपली भारतीय जीवनशैली जी आहे त्याची जी मेंटॅलिटी आहे त्या मेंटॅलिटीवरच तो आघात आहे. हा फक्त शास्त्रीय दृष्टिकोनातून नाही आहे, पण शास्त्रीयतेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आमचा तयार झालेला आहे भारतीयांचा या संदर्भामध्ये रसिकांना मिळणारा आनंद आणि त्यापेक्षा ती जी एक ब्रह्मानंदी टाळी लागली, म्हणून जेव्हा आपण या अशा शास्त्रीय गायनातून जे काही आपण एक अत्युच्च असा परमोच्च आनंदाचा क्षण आपल्याला आणि कलाकारांना रसिकांना मिळत असतो, हा क्षण कुठे मिळणार आहे? आणि आज ती गरज आहे. आज एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये अशा शास्त्रीय मैफिली तुम्हाला तुमचं मेंटल बॅलन्स ठेवण्यासाठी या खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. तर त्यामुळे हा निर्णय खरोखर चुकीचाच होणार आहे. फुलण्यासाठी अजून प्रयत्न करायला पाहिजे तर ते कमी करण्यासाठी. तुम्ही गायक आहात, तुम्ही स्वतः मैफिली करता, अरेंज करता आणि स्वतः गाता, तर तुमचं असं स्पेसिफिक मत आयोजकाच्या भूमिकेतनं मला असं थोडस बोला वाटतं की जेव्हा आयोजक एखाद्या कार्यक्रमाचा आयोजनाचा विचार करतो त्यावेळेस तो दिवस हा पण त्याच्यात एक महत्त्वाचा घटक असतो की वीकडेज आणि वीकेंड असा एक महत्त्वाचा भाग असतो. जर त्याला काही कारणाने वीकडेजमध्येच जर तो प्रोग्राम करायला लागतोय आणि मग जर हे असं बंधन असेल 10 तर तो शक्यच होणार नाही. म्हणजे प्रोग्राम होईल आणि रसिक नसतील समोर, कदाचित कलाकारांची संख्या स्टेजवर जास्त असेल आणि समोर लोक नसतील. आम्ही आता जेव्हा ऑर्गनाईज करतो काही प्रोग्राम तर मग आम्ही संडेचा विचार जर केला तर संडेला सुद्धा आम्ही असा विचार करतो की आता सगळं धकाधकीचं जीवन, सगळ्यांचं काय चाललंय, रुटीन साधारण कसं असतं, मग त्यांना एक दिवस सुट्टीचा मिळतो रविवार, मग रविवार सुद्धा आपण जर संध्याकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत प्रोग्राम ठेवला तर त्यांना सोमवारी पुन्हा सकाळी जायचं आहे. ओके, मग आम्ही तो 4-7 किंवा असा काहीतरी स्लॉट आम्ही निवडतो असा विचार आम्हाला करायला लागतो. त्यामुळे आता बंदिस्त कार्यक्रमात सुद्धा जर हा निर्णय आला, आता सध्या असं आहे की वीकडेजमध्ये जर प्रोग्राम आला तर आम्ही उशिरा करू शकतो, कारण 9 कार्यक्रम ठेवला तर 11-11:30 तो संपतो आणि शास्त्रीय संगीताचा ऑडियन्स हा त्या कार्यक्रमाला येऊन शांतपणे सगळी कामं संपवून जेवण बिवण करून छानपैकी ऐकायला ते येतात.
पण हा निर्णय जर झाला तर त्याच्यावर सुद्धा बंधनं येतील. आणि काय होतं की एंटरटेनमेंटच्या बाबतीत त्या क्षेत्रामध्ये असं झालं की माध्यम कायम प्रभावी राहिलं आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी मला आठवतं मी तिसरी चौथीत असेल पण दूरदर्शनवर मिले सूर मेरा तुम्हाला यायचं किंवा देशरागची धुनी यायची, तर त्याच्यामध्ये रविशंकर कोण हे आम्हाला आपसुक माहिती व्हायचं. आज मुलांना ते कळतच नाही आहे, कारण कुठल्याच माध्यमावर शास्त्रीय संगीत कुठेही प्रमोट केलं जात नाही. तर मग आयोजक आमच्यासारखे आयोजक प्रत्येक शहरामध्ये जर ते करत असतील काम तर त्यांनासुद्धा ही जर बंधनं आली तर पुढे शास्त्रीय संगीताचं खूप मर्यादा येतील. अजून महत्त्वाचा जो शेवतेकर सरांनी मुद्दा मांडला आयोजनाच्या माध्यमातून की इंटरनॅशनल पर्यटक आपल्याकडे एक ऑडियन्स तो पण येणार आहे, तर खरंच बाहेर इतकी छान चर्चा असते की जी की और इंडियामध्ये सवाई गंधर्व नावाचा एक फेस्टिवल आहे बरं का, जालंधरला एक फेस्टिवल होतो बरं का की जो रात्रभर चालतो, ओव्हरनाईट असतो, खूप थंडीत असतो आणि सगळे मात्र त्याला अगदी एवढं सगळ्या वातावरणात सुद्धा तो ऐकायला येतो आणि त्याचाच त्याचा मजा आहे. तर तुम्हाला जर ते ऐकायचं असेल तर तुम्ही नक्की जा, अशी कुठेतरी चर्चा त्यांच्यात पण असते. मग ही आपली संस्कृती इतकी बाहेर छान कुठेतरी आकार घेत असताना आपणच त्याला पुन्हा मर्यादा घालायच्या, हे खरंच घातक. संगीत के बारे में ही नहीं, नृत्य में भी, जैसे दक्षिण भारत में केरल में कथकली कूडियट्टम ये रात भर चलता है और 10 रात ऐसे चलते हैं, तो इसमें अगर बंधन आ गया तो कोई जाएगा ही नहीं देखने. वो जैसे सर बता रहे थे कि हमारी जीवन शैली ऐसी है कि पूरा काम करके रात को खाना खा के आनंद से आराम से जाके कार्यक्रम देखना चाहते हैं लोग और रात भर एंजॉय करना चाहते हैं, तो ये बड़ा प्रॉब्लम हो जाएगा. और इवन अगर उत्तर भारत का देखेंगे आप, रामलीला है या फिर रास है, कुछ भी रास लीला, ये सब रात में ही होता है. और हमारा त्यौहार भी जैसे नवरात्रि है, गणेश महोत्सव है, कोई भी कार्यक्रम अगर आप ले लो, कोई भी त्यौहार, उसमें रात का बहुत महत्व है. खाना पीना खा के उसके साथ एक, और ये अकेले जाके नहीं देखते, कम्युनिटी प्रोग्राम्स होते हैं, पूरे ग्रुप्स में जाते लोग, फैमिलीज के साथ जाते, फ्रेंड्स के साथ जाते, तो इसके वजह से फिर थोड़ा सा अड़चन आ सकता है. लोग कम जाएंगे क्योंकि 9 बजे जाएंगे, फिर आपको 9:45 निकल के आना है और सर ये प्रॉब्लम हो सकता है. अजून एक श्रीकांत जी यानी सचिन जी, यहाँ शास्त्रीय मैफिलीची जी काही एक धाटणी आहे ती गुरु शिष्य परंपरेतून आलेली. आज आपण, मला असं वाटतं, त्या गुरु शिष्य परंपरेवरच घाला घालतो की काय या निर्णय. आज ज्या पद्धतीच्या मैफिली होतात त्या ठिकाणी त्या गुरूंचा शिष्यवर्ग किंवा अनेक वेगवेगळ्या ज्या गुरूंचे जे कोणी शिष्य आहेत ते अशा जेव्हा मैफिलीला जातात तेव्हा एखादा राग कसा खुलवायचा, त्या रागामधल्या ज्या काही बारीक अशा जागा आहेत ज्यातून त्या कलाकाराची ओळख होते किंवा ते तो राग असेल किंवा ते गायन असेल, त्यातून ती जी आपली प्रतिभा विकसित करण्याच्या ज्या क्षमता ज्या गुरुकडनं शिष्यांकडे पास होतात त्याच्यावर मग शिष्य विचार करेल की अरे हा एवढा, म्हणजे आम्ही असं ऐकलेलं आहे की हा राग तर हा 3-3 तास गात होते हे, आणि आत्ता तर आम्हाला 15-20 मिनिटातच वेळेचं बंधन असल्यामुळे, मग त्यामुळे येणाऱ्या ज्या जे शिष्य आहेत त्यांच्या प्रतिभेला थोडा धक्का पोहोचण्याची शक्यता माझ्या मनात येत आहे. तर या संदर्भामध्ये नाही काय व्हायला लागलं आहे की थोडी एक गलत अशी होत चाललेली आहे की इतर सगळ्या क्षेत्रामध्ये शासनाला जेव्हा काही काम करायचं असतं तेव्हा नियम घालून द्यावे लागतात, अटी घालून द्याव्या लागतात, कारण की त्याच्याशिवाय ते काम होत नाही. कला ही नेमकी उलटी गोष्ट आहे, म्हणजे ज्या ठिकाणी तुमचे सगळे नियम शिथिल आहेत, ज्या ठिकाणी तुमची बंधनं नाही आहेत, ज्या ठिकाणी मनाची एक विशिष्ट अवस्था उन्नत अशा ठिकाणी पोहोचते आहे, त्या ठिकाणी त्या ठिकाणची कामं बंधनं घालून होणार नाही, नियम घालून होणार नाही. हा मूलतः फरक आहे की म्हणजे तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीतले काही एक नियम उजव्या बाजूनं चाला, सिग्नलपाशी तुम्ही थांबा किंवा विशिष्ट तारखेपर्यंत तुम्ही कर भरणा करा, ह्या सगळ्या व्यवस्था आणि कला एकच आहे का? तुम्ही हा मुळात फरक लक्षात घ्या. म्हणून म्हणजे ह्यांच्या मुद्द्यापाशी येतो, म्हणजे या ठिकाणी असं होतं आहे की हरिप्रसाद चौरसिया समोर बसून काहीतरी सादर करतायत, तर ते जसं रसिकांसाठी सादर करतायत तसं त्यांच्या शिष्यासाठी एक वेगळा काहीतरी बोध देतात. इतकंच नाही, त्या ठिकाणी एक नवीन निर्माण परत होतं आहे.
तोच राग त्यांनी आधी वेगळा वाजवला असेल आता वेगळा वाजवला असेल की म्हणजे ती निर्मिती पण चालू आहे एकाच वेळेस शास्त्रीय संगीताच्या बाबतीत किंवा जसं ह्यांनी सांगितलं की नृत्याच्या बाबतीत की त्या ठिकाणचे काहीतरी एक वेगळा आविष्कार घडतो आहे म्हणजे ती निर्मितीचा पण तो क्षण आहे म्हणजे हे नेमकं म्हणजे विशेषतः शास्त्रीयच्या बाबतीतलं की हे म्हणजे असं नाही आहे की काहीतरी एक रेडीमेड फॉर्म्युला आहे तो आणला सादर केला विशिष्ट पद्धतीनं त्याला प्रतिसाद भेटला संपला असं नाही आहे म्हणजे इथे निर्मिती पण चालू आहे या ठिकाणी कलेचं संवर्धन पण चालू आहे रसिकांची पण अभिरुची वरती आणणं चालू आहे आणि हे सगळं तुम्ही जर एका विशिष्ट कुठल्या नियमात बंधनात आणि ह्याच्यामध्ये आणत असाल तर त्याच्यामध्ये हे बसत नाही मुळात ह्याची फुटपट्टीच वेगळी आहे कलेच्या संदर्भातल्या तुम्हाला फुटपट्ट्या नियम निकष हे वेगळ्या पद्धतीनं लावावे लागतात तुम्ही घिसाडघाईनं पोलिसी पद्धतीनं आणि अशा पद्धतीनं हे करत असाल तर त्याच्यावरती कलेवरती बरं हे आपल्याकडं नाही जगभरात चाललेलं आहे जगभरामध्ये चाललेलं आहे तर त्यामुळे आपण हा विचार करत असताना म्हणजे जसं आपण भारतीय शास्त्रीय संगीत आणि भारतीय कलांच्या बाबतीत म्हणतो जगभरामध्ये अभिजात कलांच्या बाबतीत हीच अडचण चालू आहे की नवीन काळाचे जे काही नियम आहेत विशिष्ट व्यावसायिक पद्धतीनं आहेत म्हणजे खूप चांगली बिदागी दिली म्हणजे कलाकार चांगलं गातो का खूप चांगले मोठे प्रायोजक असेल म्हणजे तो ठिकाणची मैफिल रंगते का असं होत नाही आहे म्हणजेच किंवा खूप खूप चांगलं मोठं एखादं थिएटर आहे तर त्या ठिकाणी मी इजाडोरा नावाचं जे पुस्तक आहे इसाबेला डंकनचं तेव्हा तिचं असं एक वर्णन तिनं केलेलं आहे की ती एका पबमध्ये रात्रभर डान्स करते आहे आणि तिला प्रतिसाद कोण देते की दारू पिणारे काम करून आलेले थकून गेलेले गांजा ओढणारे असे बसलेले तर ते काहीतरी ताल देत आहेत आणि मी रात्रभर नाचते आहे असं एक तिनं वर्णन केलेलं आहे आता हे तुम्ही कुठल्या नियमात बसवणार मला सांगा की ते एका पबमध्ये ती डान्स करती आहे तिला उत्स्फूर्तपणे असं वाटलं आणि ती नृत्य करती आहे साहित्य संस्कृती म्हणजे शासनाने काढलेलं पुस्तक आहे मराठीमधलं अनुवाद म्हणजे शासना ह्या ज्या कला वगैरे मी फक्त म्हणून बाहेरचा संदर्भ यासाठी दिला की फक्त हे आपल्याकडची अडचण नाहीये हा जगभरातला संघर्ष आहे की कला ही नियमाच्या बाहेर असते आणि तुम्ही तिला नियमामध्ये कुठेतरी बांधू पाहत आहात त्याच्यामुळे एक सारासार विवेक म्हणून ह्याचा कुठेतरी आपल्याला हे करावं लागेल की कुठे म्हणजे काय गोष्टीपर्यंत आपल्याला नियमामध्ये तिला बद्ध करायचं आहे आणि कुठून तिला नियमातून बाजूला काढायचं आहे हे ठेवावं लागेल सरदपट पोलिसी आणि शासकीय यंत्रणेच्या कलम अ ब क हिच्या अन्वये त्याच्या अन्वये असं करत बसाल तर ते कलेला मृत्यूपंथाला लागेल आणि सचिनजी मला अशी एक यामध्ये भीती अशी वाटू लागलेली आहे की आपल्या भारतीय परंपरेमध्ये सकाळचे राग जसं तुम्ही म्हणालात सकाळचे राग पहाटेचे राग सकाळचे राग दुपारचे राग माध्यान्हाचे राग सायंकाळचे राग तर अशा बंदीने संध्याकाळचे जे राग आहेत ते लुप्तच होतील उत्तररात्रीचे जे राग असतील तर ते बंदच होण्याची एक भीती निर्माण होऊ लागलेली ऐकणं कमीच झालंय आता आताच्या विद्यार्थ्यांना ती गाणी ते राग युट्यूबवर ऐकायला लागतात त्यांना प्रत्यक्ष ऐकायला नाही मिळत ते राग आणि एक म्हणजे हा का असा निर्णय घ्यावा खरं तर तुम्ही अभ्यास केला म्हणजे शासनाच्या लोकांनी किंवा कोणी पण अभ्यास केला नीट तर जितकं शास्त्रीय संगीत सेन्सिबल आहे तितकेच त्याचे आयोजक सुद्धा सेन्सिबल आहेत म्हणजे आत्तापर्यंत हा जरी कुठे मुद्दा म्हणजे जे आपण अजून एक 20 वर्ष मागे जाऊया की जेव्हा खुल्या ठिकाणी सुद्धा काही हे नव्हती अट नव्हती त्यावेळेस सुद्धा भारतामध्ये किती महोत्सव रात्रभर चालायचे बोटावर मोजणे एवढे महोत्सव होते आणि त्यांची एक विशिष्ट ओळख असते त्या ठिकाणीच लोक रात्रभर तो प्रोग्राम जातात जर आपण औरंगाबाद सारख्या ठिकाणी एक वर्षाला 5 महोत्सव सुरू केले तर ते रात्रभर चालतीलच आणि त्याला लोक जातीलच असं पण होत नाही तर त्याला सुद्धा अनेक मर्यादा असतात आणि याचा विचार कम्प्लिटली आयोजक करत असतो प्रत्येक त्यामुळे असं होत नाही की म्हणजे हा निर्णय का घेतलाय पुन्हा मला असं वाटतं की असं वेरूळ महोत्सव पण मग आता तिकडे बॅन आला तर तुम्ही केवढे मोठे लोक बोलवता तिकडे इंटरनॅशनल पण क्राऊड असतो त्या नाही एकंदरीत म्हणजे या निर्णयाने सगळ्याच गोष्टींवर परिणाम होणार आहे एक तर म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांचा जर म्हणजे आपण जर विचार केला वैयक्तिक याच्यापासून तर स्वाभाविक स्वभाव जो आहे भारतीयांचा त्याच्यावर परिणाम होणार आहे तुमच्या कलेवर परिणाम होणार आहे तुमच्या सादरीकरणावर परिणाम होणार आहे त्याच्यावर मर्यादा येणार आहेत त्यानंतर पुन्हा आर्थिक गणित वेगळं त्यात पुन्हा राजकारणांच्या माध्यमातून येणारे प्रश्न वेगळे आणि कशासाठी आत्तापर्यंत मला एकही असं उदाहरण द्या की रात्रभर असे महोत्सव चालले आणि त्यातनं काहीतरी हानी झाली किंवा त्यातनं काहीतरी दुष्परिणाम झाले
भारतातलं आत्तापर्यंतच्या इतिहासात माझ्या मते तरी असं कुठे एकही उदाहरण नसेल. मग तुम्ही लोकांना विनाकारण चुकीच्या बाजींनी असं का विचार करायला लावता की कशासाठी 10 वाजेपर्यंत बंद. तुमच्या ह्याला मी सांगून एक अतिशय अप्रतिम असा ऐतिहासिक संदर्भ देतो. अहिल्याबाई होळकरांचा तो संदर्भ आहे की तुम्ही जे म्हणलात संध्याकाळपर्यंत, बऱ्याचदा आपल्याकडे मंदिरात रात्रभर कीर्तन चालण्याची परंपरा किंवा ती जी वीणा असती ती खाली ठेवायची नाही, कोणी ना कोणीतरी वाजवत बसणार. अहिल्याबाईंची जी प्रतिमा तयार केली गेली ना की ती एक हातामध्ये शिवलिंग आहे त्याच्यावरती बेलाचं पाणी आणि आहे, ही एका अर्थाने फसवी आहे. ही पॉलिटिकल स्टेज आहे, म्हणजे ओके ही का घेतली त्याचं एक अप्रतिम विवेचन त्यांनी केले. ते जे संगीताशी जुळलेलं आहे, त्यांचं म्हणणं असं होतं की त्या मध्ययुगीन कालखंडामध्ये एक बाई राज्य करते आहे हे लोकांना पसणार नाही. ओके, सैन्य बाळगायचं असेल तर प्रचंड मोठा खर्च लागेल, तर मी राज्य कसं करायचं. म्हणून त्यांनी दोन निर्णय घेतले, एक तर त्या इंदूरची जी त्यांचा राजवाडा होता तो सोडून महेश्वर नावाचं त्यांचं जे गाव होतं, जी सगळी जायदाद ही तिच्या सासूच्या नावानं त्यांच्या म्हणजे त्याच्या, आणि तेव्हाचा असा संकेत आहे की स्त्रीच्या नावावर जी जायदाद आहे तिच्यावर हल्ला नाही करायचा. म्हणून त्यांनी महेश्वरला राजधानी हलवली. आणि दुसरं एक ठरवलं की जो तुमच्या याच्याशी जुळतो मुद्दा, की भारतभर मंदिरं स्थापन करायची. मंदिरं का स्थापन करायचे, तर मंदिरं स्थापन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी कोणीतरी पुजारी पूजा करेल आणि तिथे अखंड संगीत म्हणजे भजन कीर्तन चालेल, ज्याच्यामुळे त्या ठिकाणी चोऱ्या माऱ्या लूटमार कमी होईल आणि त्या ठिकाणी एक वातावरण तयार होईल आणि हे लोक म्हणजे माझे जसं काही कल्चरल अम्बॅसेडर असतील. पूर्ण भारतभरचे सगळ्या प्रत्येक संस्थानामध्ये जाऊन बाई असं म्हणायचं की हे मी द्रव्य दिलेलं आहे या ठिकाणचं मंदिराचं पुनर्जीवन करा. तर तो तिथला संस्थानिक ते करायचा, पण त्याच्यावर हे दडपण यायचं की आपल्या राज्यामध्ये एक मंदिर ह्या बाईनं उभं केलेलं आहे, तर आता आपल्याला नैतिक बंधने की आपण हिच्यावर हल्ला नाही केला पाहिजे. आणि त्या मंदिरामध्ये भजन कीर्तन अखंड चालू असायचं, कारण की आपल्याकडची ही महाराष्ट्रातली परंपरा आहे पुन्हा विशेषतः, की जसं तीन जे देवळं महत्वाची सांगितलेली आहेत की जे लोकदैवत नंतर त्याला धार्मिक हे प्राप्त झाले, एक तर पंढरपूरचा विठोबा, दुसरा जगन्नाथपुरीचा हे जगन्नाथ आणि तिसरा तिरुपतीचा बालाजी, हे मूळचे लोकदैवत होते जे बदलून नंतर त्याचं त्यांनी वैदिक धर्मामध्ये त्यांना स्थान प्राप्त झालं. तर त्याला त्यांनी अन्नब्रह्म म्हणलेलं की ज्या ठिकाणी अन्नदान चालतं जगन्नाथ बालाजीला कांचन ब्रह्म म्हणलेले त्या ठिकाणी द्रव्य दिलं जातं, पण विठोबाला त्यांनी नाद ब्रह्म म्हणलेलं आहे की ज्या ठिकाणी फक्त भजन कीर्तनाने तो त्याचं संतुष्ट होतो. आणि हा मेसेज अहिल्याबाईंनी पूर्ण भारतभर देऊ पाहिला की माझे ज्या ज्या ठिकाणी मंदिरं असतील तिथे भजन कीर्तन आणि संगीत चालेल, की ज्याच्यामुळे त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार नाहीत. आणि आपण आता असं म्हणायला लागलो की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून आम्हाला याला बंधन घालायचं आहे, म्हणजे काहीतरी विरोधाभास आहे. म्हणजे आमच्या 200 वर्षापूर्वीच्या राज्यकर्त्या एका साध्या बाईला असं वाटत होतं तिची मुत्सद्दीपणा हा की तुम्ही संगीत चालू ठेवा मंदिरांमध्ये, त्याच्यामुळे सगळं नीट होईल. आणि आम्हाला असं वाटतं की संगीत बंद करा, सांस्कृतिक बंद करा, जेणेकरून सगळं ठीक होईल. सरने कहा हमारी संस्कृति ये जो संगीत की महफिलें मंदिरों में से ही शुरू हुआ थी रात भर, तो हमारा बहुत स्पिरिचुअल है. तो अगर आपको बंधन डालना ही है तो आप वो फिल्मी प्रोग्रामों पे डालो, बट हमारे जो स्पेशली शास्त्रीय संगीत है वो तो स्पिरिचुअली इंक्लाइंड है, तो उसके ऊपर डालना सही नहीं है. और अगर आपको बंधन डालना ही है तो सेकेंड शो फिल्मी थिएटर में चल रहा है, यू नो थिएटर्स में और बहुत सारे प्रोग्राम्स चल रहे हैं, वो सब पे कुछ नहीं है, बट क्लोज ऑडिटोरियम में म्यूजिकल प्रोग्राम पे ये बंधन सही नहीं है. यातून एक थोडंसं एक पुन्हा एक विचार म्हणजे हास्यास्पद ठरेल तो, उद्या चालून हे सकाळी म्हणतील की तो जो 4 वाजता वासुदेव येतोय ते पण बंद करा, तुम्ही 6 नंतर तुम्ही या, म्हणजे सूर्योदय नंतर वासुदेव आपल्या घरासमोर आला, हो तुम्ही रात्रीचे कीर्तन भजन बंद करा. नाही, आज एक फार वेगळ्या पद्धतीनं सांस्कृतिक वातावरण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. उदाहरण घेऊयात, विदर्भातली जी झाडीपट्टी आहे त्यांना नक्षलाईटपासून असलेला धोका, हिंस्र प्राणीपासून असलेला धोका, हे सर्व आणि बाकीचं एकंदरीत सगळं जो काही धोके आहेत ते टाळण्यासाठी ते रात्रभर रंगभूमी करतात, रात्रभर आणि आपापले म्हणजे आपापल्या गावामध्ये ते सर्व ग्रामस्थ मंडळी स्वतःच ते स्टेज निर्माण करतात आणि रात्रभर म्हणजे पहाटे 5 वाजेपर्यंत आजही
सप्टेंबर ते फेबपर्यंत आजही अशा पद्धतीचे आपले जे चांगला विचार जो या माध्यमातून चालतो तो जर आपण देत असू तर जर हा निर्णय येणार असेल तर भारताच्या सांस्कृतिक चळवळीला धोका आहे, भारताच्या सांस्कृतिक सभ्यतेला धोका आहे असं मला वाटतं. त्यामुळे हा विचार जर येणार असेल तर त्याचा गांभीर्यानं पुनर्विचार व्हावा. बोलने को मन हो रहा है कि हमारे देश में सूरज डूबता है शाम को, हम लोग अगर यूरोप को फॉलो कर रहे हैं कुछ कानून के लिए हम लोग वहाँ का फॉलो करते हैं, बट वहाँ पर लोग 5 बजे काम खत्म कर देते हैं, कुछ भी हो दुकानें बंद हो जाती है. बट यहाँ पर हमारे दुकान है, व्यवसाय है, 8-9 उसके ऊपर बंधन डालिए आप अगर डालना है तो. अगर ये सब अगर 10 बजे के पहले होना है तो फिर बाकी सबके ऊपर आप बंधन रूल्स एंड रेगुलेशन कीजिए, बिजनेस है या दुकान है. बट ओनली सांस्कृतिक कार्यक्रम के ऊपर बंधन डालना सही नहीं है ये मुझे लगता है, क्योंकि हमारा शाम 8 बजे हमारा शाम होता है. कैटेगरी जर झाल्या सगळ्या की फिल्मी आणि धांगड धिंगाच्या कार्यक्रमांना ही बंदी, शास्त्रीय संगीत टिपिकल जी आपली भारतीय संस्कृती आहे त्याचं आयोजन करणाऱ्या लोकांना ही बंदी नाही असं जर झालं तर. म्हणून त्याच्यासाठी सोपं आहे की बंदिस्त सभागृहात काही म्हणूच नका, की धांगड धिंगावाल्याला बंदिस्त मध्ये परवडतच नाही आणि ते करतही नाही, करतही नाही. म्हणून ते सगळ्यात सोपं म्हणजे बंदिस्ताला तुम्ही काही करू नका, बंदिस्त खुलं ठेवा आणि खुल्याला बंदिस्त. शास्त्रीयतेच्या दृष्टिकोनातून आपण आपली नैतिकता जपवतो, सौहार्दता सामंजस्यता जमवतो, सर्वधर्म समभाव एकीकडे तुम्ही सांगणार, समता एकता बंधुता सगळं हे करणार. हे सगळं जर आज काही भारतीयत्व जर टिकून असेल तर ते शास्त्रीय सगळ्या सांस्कृतिक वातावरणातूनच ते जपल्या जात आहेत. तर त्यामुळे या संदर्भामध्ये पुनर्विचार व्हावा आणि त्याची काहीतरी कारणं तुम्ही लोकांसमोर आणा ना. अहो तुम्ही जे सामंजस्य सांगितलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे, बिस्मिल्ला खानच्या घराण्यामध्ये काशीच्या मंदिरामध्ये सनई वाजवायची परंपरा आहे आणि असं तेव्हा म्हटलं जायचं, म्हणजे अजून असं म्हटलं जातं की त्यांच्या सनईच्या सुराशिवाय काशीमध्ये सूर्य उगवत नाही. त्यांच्या घराण्यामध्ये आजही जोपर्यंत सूर्योदयाच्या प्रसंगी मंदिराच्या त्या विशिष्ट जागेवर ओटा केलेला आहे त्या ठिकाणी बसून यांच्या घराण्यातले लोक सणही वाजवतात. आता अगदी आता सुद्धा म्हणजे गोव्यामध्ये कितीतरी मंदिरांमध्ये विशिष्ट वेळी संगीत सेवा जाऊन रुजवायचे अशी परंपरा आहे. सनई वादक असो किंवा गायक असो, हे सगळे आपल्याकडे गोव्यातून आलेले गायक वही बोलला गोवा सगळ्यामध्ये मंदिरांमध्ये शास्त्रीय संगीताची सेवा रुजू करण्याची परंपरा आज चालू आहे, जी तुमच्या कुठल्याच कार्यक्रमाच्या चौकटीत बसत नाही, वेळेत बसत नाही. आणि तिथे असंही बघितलं जात नाही की येणारा कलाकार कुठल्या धर्मात, काहीच नाही, फक्त सांगीतिक सेवा करतोय, म्हणजे इतकं चांगलं उदाहरण आहे आणि त्याला आळा घालतोय बंधनात नाही. आणि तुमच्या ह्याच्यात मध्ये तुम्हाला तुम्ही ज्याला सांस्कृतिक कार्यक्रम इव्हेंट म्हणतात ते बसतच नाहीत, एक पूजा म्हणून ते करायला आलेत. तुम्ही त्याला कार्यक्रम म्हणायला, त्याला ते कार्यक्रम म्हणत नाही, ती पूजा म्हणतात आमची. ये डिफरेंस एंटरटेनमेंट और स्पिरिचुअल, पूजा स्पिरिचुअल एंटरटेनमेंट में डिफरेंस करके अगर वो बार या होटल या प्राइवेट पार्टीज बर्थडे उनको बंधन दीजिए, क्योंकि रिसेंटली मेरे घर के पास प्राइवेट पार्टी में इतना जोर से म्यूजिक बज रहा था. बट कार्यक्रम ये संगीत के प्रोग्रामों को ये बंधन नहीं होना चाहिए, स्पेशली शास्त्रीय संगीत या पूजेवरतीच घालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार. संगीताच्या बाबतीत तुम्हाला मी म्हणून म्हणालो की बंदिस्त जर तुम्ही मंदिरातलं बंदिस्तच आहे संगीत, आपल्याकडचं बहुतांश संगीत हे बंदिस्तच स्वरूपातलं आहे, त्याच्यामुळं त्याच्यावर तुम्ही बंदिस्त खुल्यामध्ये तुम्ही नियम घालू शकता पण बंदिस्तला करू नये. सांगितिक आणि आज मला एक असं वाटतं की आज एवढ्या सगळ्याच्यात कुठेही शास्त्रीय संगीताला प्रमोट करणं नाही होते, त्यानंतरही अनेक नवीन पिढीतले लोक त्याकडे आकर्षिले जात आहेत किंवा ही परंपरा आजही सुरू आहे, तर ही सगळ्यात मोठी ताकद शास्त्रीय संगीताचीच आहे. आणि मग त्याला आता आपण जोपासायचं का अजून त्याला त्याला मर्यादा घालून ते कसं बंद होईल, अडथळे आणायचे. म्हणजे असे जर नियम जर आपण फॉलो करायला लागलो किंवा असे नियम जर शासनाकडनं आले तर अजून 25-30 वर्षांनी काय पुढच्या पिढीला काहीच माहीत नसेल, कोणी कोण झाकीर हुसेन होऊन गेले ते पण माहीत नसतील त्यांना. आणि दुसरं शासनाने शासनाची कामं करावीत ना, बाकीची रस्ता वीज पाण्याची तुम्ही कुठं कुठं नाक खुपसणार, जाऊन बघणार प्रत्येक हॉलमध्ये किती वाजेपर्यंत चालू आहे, म्हणजे एखाद्या पोलीस इन्स्पेक्टरला काय ड्युटी लावणारी या सांस्कृतिक
एक सभागृहामध्ये किती वाजता बंद झालं, किती वाजता चालू ठेवलं गेलं, जे तो तिकडे 10 चोर निघून गेले तोपर्यंत. बरोबर, ते बघा ना तुम्ही काय नसते गोष्टी अंगावर घ्या लागला. तुमच्याच्यानं तुमचे कामं करणं होत नाहीये. शासनाने शासनाच्या वरची जी कामं आहेत महत्वाची ती आधी करावी. सांस्कृतिकमुळे काही धोका पोहोचलेला नाही, यांनी फार चांगला मुद्दा सांगितला. एक दंगल संगीतामुळे घडलेली नाही. आणि दुसरी गोष्ट, या सगळ्या शास्त्रीय परंपरा ज्या काही शास्त्रीयतेच्या संदर्भात संगीताचं जे माध्यम आहे ते दे आर कनेक्टेड अँड रिलेटेड विथ अवर इंडियन ट्रॅडिशन अँड कल्चर. तुम्ही कोण असं त्याच्यावर अंकुश आणणार? तर त्यामुळे हे चुकीचंच आहे. म्हणजे मुळातच कॉन्ट्राडिक्ट करताय ना की तुम्ही पसरवा म्हणताय सगळीकडे आपल्या परंपरा आणि ट्रेडिशन पसरवा म्हणताय आणि तुम्हीच बंधन आणताय. नाही, जीवन पद्धतीचा विचार करावा. भारतीय जीवन पद्धती आणि पाश्चिमात्य किंवा पौर्वात्य देशातील जीवन पद्धती याचा सारासार विचार करावा. आणि जी भारतीयत्व टिकवणारी जी काही आपली संस्कृती आहे, जो काही विचार आहे, त्याला तुम्ही प्रमोट करा. त्याला तुम्ही हर्डल्स नका आणू. आणि हे सर्व करत असताना तुम्ही जे काही भारतीयत्व जपणार आहात तर त्याच्या संदर्भाने एक वेगळा विचार जगांसमोर जात आहे. आज उद्या चालून तुम्ही हा योगा, जर समजा एक उदाहरण घेऊयात, एक योग जो आपला सगळ्या जागतिक याच्यावर पसरलेला आहे, उद्या तुम्ही सांगणार की आता 10 नंतर योगा करायचा नाही, दुसऱ्या कंट्रीजमध्ये पण नॉट अलाउड वगैरे वगैरे, हे काय चाललेलं आहे आणि हे कशासाठी आपण करतो? जर तुमची सभ्यता, तुमची नीतिमत्ता, तुमचं मॉरल, तुमचं एकंदरीत आदर्श असं जीवन जे भारतीय परंपरेला घेऊन जात आहेत, भारतीय वारसा पुढे नेत आहेत, आज आपल्याला खरोखर सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल, त्याच्यात काही नवीन मी सांगत नाही आहे, पण आपल्या सगळ्या भारतीय परंपरा संस्कृतीच्या सभ्यतेचा सगळा अभ्यास आपल्या भारतीयांपेक्षा बाहेरच्या देशात जास्त होतो. डॉक्युमेंटेशन पण त्यांचं जास्त आहे. आणि ते सर्व जर आपल्याला कुठेतरी पुन्हा भारतात आणायचं असेल तर तुम्ही असे अडथळे नका आणू. याला तुम्ही उलट रस्ता सुकर करा. याच्यात तुम्ही सपोर्ट दिला पाहिजे. आणि या अशा सपोर्टनीच आपली भारतीय परंपरा असेल, संस्कृती असेल, भारतीय विचार असेल, एवढे मोठे शब्द आपण बाजूला सोडून देऊ, पण ज्या कारणासाठीचं हे सगळं जे आहे ते जगभर पसरलं पाहिजे असं एकीकडे म्हणायचं आणि तुम्हीच इथे अडथळे आणायचे, हा कोणता विरोधाभास? तर त्यामुळे जर काही असा निर्णय होणार असेल तर सांस्कृतिक चळवळ याच्या अगेन्स्ट उभी राहणार. यामध्ये सर्वसामान्य रसिकांपासून सर्वच कलाकार ह्याला निश्चित विरोध करतील असं मला वाटतं. सर, शेवट करावा त्याच्या आधी मला विचारायचं आहे की मराठवाडा आपला आधीच उपेक्षित आहे, तर या निर्णयाचा मराठवाड्यातील कलाकारांना, आयोजकांना कितपत जास्त त्रास होईल असं वाटतं तुम्हाला? सगळ्यांनाच मी हा प्रश्न विचार. हा जरा प्रॅक्टिकल प्रश्न आहे, म्हणजे की मुळात काय की असे ओव्हरनाईट कॉन्सर्ट्स किंवा ह्या मराठवाड्यात, मला आठवते फक्त आंबडला जी दत्त जयंती आहे ती अशी ओव्हरनाईट कॉन्सर्ट होते. परिणाम कलाकारांवर मात्र होऊ शकतो सगळ्याच या मुद्द्यामुळे. तो असा की नवीन पिढी किंवा कुठलाही कलावंत किंवा एखादा विद्यार्थी त्या कलेकडे आकर्षित केव्हा होतो? जेव्हा तो एखाद्या मैफलीत ऐकतो, एखाद्या गायकाला ऐकतो प्रत्यक्ष समोर, त्याचा मालकंस ऐकलाय तो इतका भारावून गेलेला असतो की नाही ते त्याला कुठेतरी रिलेट होतं आणि मला हे करायचंय. तर ही शक्यताच या कार्यक्रमांमुळे संपते, सगळी संपुष्टात येते. हा, या निर्णयामुळे संपुष्टात येईल ना तुम्हाला ते, तो ती मजा जी समोरासमोर लाईव्ह ऐकण्याची मजा आहे ही युट्यूब किंवा अशा गोष्टी येतच नाही. मराठवाड्यात वेगळं असं नाही त्याच्यामध्ये काही, हा सार्वत्रिकच सईकडचीच अडचण आहे. त्याच्यामुळे जितके आणि जसे बाहेरचे कलाकार ह्याच्यामधून त्यांना त्रास होईल किंवा एकूणच संगीताची जी हानी होईल तेवढीच इथे होऊ शकेल. फक्त अजून एक मुद्दा असा आहे की आपल्याकडे संगीत ही गोष्ट फक्त असं कार्यक्रम आणि मंदिराबरोबर रोजच्या आयुष्यात, म्हणजे अगदी सकाळ तुमच्या अभंगापासून भूपाळीपासून सुरू होती आहे आणि भैरवीपर्यंत की लहान मुलाला अंगाई म्हणून तुम्ही झोपी घालता आहात, म्हणजे त्याच्यामुळे संगीत हा घटक विशेषतः आपल्याकडे कसा आहे की तो भिनलेला आहे आणि विशेषतः ग्रामीण भागात अजून जास्त प्रमाणात आहे. आणि जर तुम्ही त्याच्यावरती कुठल्या तरी निमित्तानं काहीतरी कंट्रोल आणू पाहत आहात, काहीतरी बंधन आणू पाहत आहात, तर त्याच्यामध्ये विकृती तयार होतील.
जे एक स्वाभाविक आणि संस्कृतीचा भाग होता त्याला तुम्ही विनाकारण हस्तक्षेप करून विकृतीकडं कुठंतरी न्यायला लागलात. त्याच्यामुळे मराठवाड्यात बाकीच्या बरोबर मराठवाड्यालाही अडचण येणारच, त्याच्यात काही वाद नाही. पण असं वेगळं स्पेसिफिक म्हणून मराठवाड्याला काही वेगळं हे होईल असं नाही, बाकीच्या इतकंच आम्हालाही त्याचा त्रास. पण सर, कलाकारांना मराठवाड्यातला खूप स्ट्रगल आहे, ऑलरेडी आहे. आहे ना, त्याचं दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे स्थानिक रंगभूमी इथे तयार झालेली नाही. तो मुद्दा मी यांच्याशी चर्चा करत होतो की कुठली तिथली रंगभूमी स्थानिक कलाकार विकसित करत असतात, ती कधीही बाहेरच्या कलाकाराकडून होत नसते. एकदा ती तयार झाल्याच्या नंतर मग लोक येतील किंवा बाकीचे हे होईल. त्याच्यामुळे मराठवाड्यातल्या कलाकारांची सगळ्यात मोठी अडचण ही की मराठवाड्यात रंगभूमी विकसित झालेली नाही. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. वेगवेगळे मंच, वेगवेगळे कार्यक्रम जर नियमित स्वरूपामध्ये व्हायला लागले त्याचा उलट जास्त फायदा स्थानिक कलाकारांना सुद्धा मिळू शकेल. मुझे लगता है मराठवाडा ही नहीं पूरे देशभर में कलाकार तो कम, मतलब कलाकारों को तो बहुत तकलीफ होगी क्योंकि वो अकेला हो तो दो तीन लोग रहेंगे उनके जो आयोजक है वही, बट ऑल्सो ऑडियंस जो बच्चे हैं, यूथ है, लेडीज है, विमेन है, सब लोग ज़्यादा से ज़्यादा टीवी देखेंगे और यूट्यूब देखेंगे, इंटरनेट पर जाएंगे, क्योंकि 8-9 बजे के बाद प्रोग्राम में जाना है, अभी 10 बजे ख़त्म हो जाएगा. सो दे विल लाइक टू सेटल अपने घरों में ही कम्फर्ट में रहना चाहेंगे और ज़्यादा से ज़्यादा टीवी और यूट्यूब का ज़्यादा हो जाएगा, एडिक्शन विच विल इल इफेक्ट भी हो सकता है, गलत भी देख सकते बच्चे. इसमें एटलीस्ट वो आ सकते हैं, हम लोग जबरदस्ती कर सकते, उसमें ज़्यादा से ज़्यादा वो अपने आप यू नो वो सोशलाइजिंग कम हो जाएगा जो हमारा कल्चरल सोशलाइजिंग. हा फार चांगला मुद्दा आहे. आता त्यात सुद्धा मला असं कधी कधी हसू येतं की सुरुवातीच्या काळात जे काय आपण ऐकलेलं आहेत की वर खानसाहेब उस्ताद तिथे कोठीवर म्हणजे वरच्या मजल्यावर गात आहेत आणि खाली आपले रसिक किंवा त्यांचे जे शिष्यगण ते तिथे ऐकतात. आता उद्या चालून एखाद्या गुरुकडे जर एखाद्या शिष्य गेला आणि गुरु जर समजा तिथे 10:45 किंवा 10:50 आहेत आणि तिथे त्याला ते ऐकायचं आहेत, गुरु रंगात आलेले आहेत आणि गुरु गातायत कोणाकडे बघून, रसिकांकडे नाही, घड्याळाकडे बघून, 10 वाजले का, 10 वाजले का, चला संपवायचं मला, संपवायचं मला. मग त्याच्यातली ती जी क्रिएटिव्हिटी आहे ती कुठे असणार आहे? रसभंग. आणि म्हणून मग अशा पद्धतीनं खरं म्हणजे हा निर्णयच जो कोणाच्या डोक्यात आहे ना तो त्यांनी काढून टाकावा. जयेंद्र म्हणजे का या मुद्द्यामुळे मला पण असं वाटतं की आता माझी अकॅडमी आहे, क्लास आहे, आम्ही पण शिकवतो आणि तिथे हे बंधनं अजिबात पाळली जात नाहीत आमच्याकडे. आम्ही माझी साधारण शेवटची बॅच जी असते ती 8-9 अशी असते आणि ती सगळी सिनियर मुलांची असते. तर मग ती सिनियर मुलं ती सगळी गाण्यातली मुलं आहेत आमची, 5-7 मुलं, आणि तो क्लास झाला की मग तो एखादा राग त्याच्यातला लागलेला असतो आणि ते तिथून सुरू होतं पुढे. मग कधी कधी 11:30 पण होतात. हा जर नियम लागू झाला तर आमच्या शेजारच्या बंगल्यातले मग कायद्यानुसार फोन करू शकतात. आता त्यांना काही म्हणता येणार नाही मला की घरात चाललंय, पण उद्या ते मला हे म्हणतील की पोलिसांना बोलून की घरात पण निघायचं म्हणलं पोलिसांना. मोबाईल मध्ये अलाराम लावायचा, घड्याळामध्ये अलाराम लावायचा आणि इकडे छान असा एक टिपेला पोहोचलेला आपल्या सप्तकातला आवाज आणि तिथनं ती बेल येते. अल्बम सॉन्ग नाही है, 4-5 मिनट में रिकॉर्ड किया गया. लाइव प्रोग्राम में मिनिमम 15-20 मिनट एक प्रस्तुति को रंगने के लिए टाइम लगता है. फिर वो कलाकार को हम जस्टिस नहीं कर रहे. अगर आप उनको 20 मिनट में गाओ, 15 मिनट में गाओ, 10 बजे के पहले गाओ तो ये नहीं, लाइव प्रोग्राम्स के लिए बहुत इफेक्ट. अजून एक ऍड करा वाटतं, आपण सगळे टीचर पण आहोत, आपण गातो, परफॉर्म करतो, पण टीचर पण आहोत. आपला 45 मिनिट्सचा पिरियड पण होत नाही कलाकाराचा, त्याला पण आपण लिमिटेशन असतात. केमिस्ट्री किंवा मॅथ किंवा फिजिक्स लागू पडतच नाही. कला इज रात को 11, जैसे सर बोल रहे हैं, रात को 11 बजे तक करते, संडे हम करते हैं, संडे सिखाते, तो इसके लिए नियम ही नहीं है हमारे. हाँ, छुट्टी पर नहीं. नहीं, पर एक राग दिवाली पहाड़ में सुबह भी आते. सचिन सर सांगतील, एक राग जेव्हा एखादा कलाकार शिकतो तर तो आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा म्हणतो मला ह्याच्यातल्या अजून त्या ते जे काय जागा आहेत त्या अजून घेता नाही आल्यात, त्या मला शिकायच्या आहेत. म्हणजे शास्त्रीय कलाकार शेवटपर्यंत शिकत असतो. तुम्ही त्याच्यावर बंधनं आणणार, विद्यार्थ्यांवरही बंधनं आणणार आणि सगळ्याच कलेवर जर बंधनं आणणार असाल तर मग फार. आणि हे वस्तुस्थितीला धरून नाहीये, तुम्हाला कळणार पण नाही बंदिस्तमध्ये कार्यक्रम किती वेळ चालला. तुमच्याकडे अशी काय यंत्रणा शोधून काढायची?
बऱ्याचदा होणार पण नाही. एखाद्या संस्थेचा समजा अंतर्गत सभागृह असतं, एवढा मोठा कॅम्पस असतो, आतमधल्या कुठल्या सभागृहामध्ये 12 वाजेपर्यंत कार्यक्रम चालले की नाही शोधायला तुमच्याकडे बाहेर काय यंत्रणा आहे? याच्यामध्ये की उदाहरणार्थ समजा माझ्या घरी एक मोठा हॉल आहे सचिन सरांसारखा, आणि तिथं मी माझं घरगुती मी घरगुती माझी मैफिल सुरू केली, सचिन सरांनी त्यांनी त्यांची मैफिल सुरू केली, मी माझं घर आहे ना, म्हणजे तुम्ही माझ्या वैयक्तिक अभिव्यक्ती याच्यावर पण तुम्ही आवाज बाहेर जात नाही रियाज भी करणार आहे तो रियाज में तो तुम ठीक है माइक वगैरह नहीं लगाते वो तो अलग बात हो गई. इनका इनका स्ट्रेस किस पे है कि वो आवाज बाहर जाती है ज्यादा डेसिबल से वो ध्वनि प्रदूषण होता है वगैरह वगैरह. पण हे शोधणं पण मुश्किल आहे, त्याच्यामुळे हे वस्तुस्थितीला धरूनच नाहीये. प्रॅक्टिकली पण बऱ्याच ठिकाणी आता छोटे छोटे जे सभागृह झालेत ना बऱ्याच संस्थांनी, आता हाऊसिंग सोसायटी त्यांचा छोटासा हॉल आहे, त्याच्यामध्ये काय चाललंय कुणावर तुम्हाला काय माहित. मुंबईसारख्या महानगरामध्ये अपार्टमेंटमध्ये एक मजला असा आता राखून ठेवलेला असतो जनरल म्हणून, कोणालाही वापरायला व्हावा म्हणून, त्या ठिकाणी समजा काहीतरी चालू आहे, तुम्ही शोधणार कसं? त्याच्यामुळे हे की नाही ज्यांना वाटायला लागले ना ते पत्ते हे जाऊन शोधणंच मुश्किल आहे की आतमध्ये कार्यक्रम चालू आहे का नाही आहे आणि काय त्याचं करायचं. पण यानिमित्तानं आज म्हणजे तुमच्या या MCN किंवा हॅथवेच्या माध्यमातून जी काही चर्चा सुरू झाली ना, तर आगामी काळात जर हा विचार एक चळवळ म्हणून सर्वसामान्य रसिकांपर्यंत तो इतक्या स्पीडीली पोहोचेल आणि तितकेच लोक संतापाने उभे राहतील या या निर्णयाच्या विरोधात आणि पूर्ण भारतभर उभे राहतील, त्या त्याच्यामुळे अशा चर्चा आता जशा आज आपण इथे करतोय तशा वर्गावर्गामध्ये प्रत्येक गुरुच्या ठिकाणी प्रत्येक शिष्यांमध्ये अकॅडमिक लेवलवर जिथे अशा इन्स्टिट्यूशन्स आहेत तिथे जे फक्त रसिक म्हणून आहेत ते रसिक अशा सर्व प्रकारचे चर्चा करून मला तरी अशी स्वतःला विश्वास वाटतो की या निर्णयाच्या विरोधात भारतातला एक सृजन नागरिक हा निश्चित याच्या विरोधात उभा राहील. चर्चेचा शेवट करूयात, मॅम तुम्ही काय सांगाल? मुझे भी यही लग रहा है कि क्लोज ऑडिटोरियम में एटलीस्ट बंधन नहीं रहना चाहिए, ओपन के उसमें आप रख सकते हैं और ये जो भी आया है ये नियम ये शायद हमारे भारतीय परंपरा के ऊपर बहुत अफेक्ट करने वाला है और इसके वजह से प्लैगरिज्म भी हो जाएगा. अगर लिमिटेड टाइम में करना है सब लोग यूट्यूब में बड़े बड़े गुरुज को कॉपी करके फिर प्रेजेंट करेंगे तो समहाउ अपनी जो परंपरा है उसको बहुत अफेक्ट करने वाला है, तो इसका सोचना चाहिए हमारा गवर्नमेंट जो भी सोच. नहीं यहाँ सगळ्या सर्वसामान्य रसिकांनी आणि कलाकारांनी मिळून चळवळ उभी केली पाहिजे आणि याचा विरोध केला पाहिजे ठामपणे की असं बंदीचं सभागृहामध्ये तुम्ही वेळेचं बंधन नाही घालू शकत. भारतीय शास्त्रीयतेच्या संदर्भात जर पावित्र्यता जर जपायची असेल आणि आत्ता जो काय येऊ घातलेला कॉपी पेस्ट प्रकार जो आहे तो जर थांबवायचा असेल तर हा निर्णय भारतीय संस्कृतीला घातक आहे असं मला वाटतं. भारतीय कल्चर जर शास्त्रीय संगीताच्या बाबतीतलं जपण्याच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय घातक आहे. बंदिस्त सभागृहामध्ये असं कुठलंही बंधन असण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं. सगळ्या एक्सपर्ट्सचं असं म्हणणं पडलं आहे की हा जो प्रलंबित निर्णय आहे गव्हर्नमेंटचा तो चूक आहे आणि तो होऊ नये आणि त्यासाठी हे सगळे प्रयत्न करणार आहेत आणि आपणही MCNच्या माध्यमातून प्रयत्न करूयात. तुम्ही सगळे ह्या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. नमस्कार.